चलो ओके बेटा, आर यू देयर? अच्छा, सो अपन आज डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच चा अपन सेकंड पार्ट प्रॅक्टिस सेशनला सुरू करणार होतो. आज प्रॅक्टिस सेशनला सुरू केली आपण. यस वैष्णवी, चला थोडं लेट झालं. आज प्रॅक्टिस सेशनला सुरू केलं आपण आणि आपण असं म्हटलं होतं की आपण यस थोडं सेटिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात म्हणून होऊ शकतं की थोडंसं लेट झालं. ओके चलो पहा बेटा, तर हा जो आजचा आपला प्रॅक्टिस सेशन आहे, मी स्क्रीनच्या मागे आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही, हा जो आपला प्रॅक्टिस सेशन आहे त्या प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं आपण वेगवेगळ्या पॅटर्न्सचे क्वेश्चन्स किंवा वेगवेगळ्या पॅटर्न्सचे सेंटेन्सेस पाहणार आहोत, ज्यामुळं तुमचा जो हा कॉन्सेप्ट आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच इन इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, हा कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर होणार आहे. अशा प्रकारे आपण जवळपास त्या प्रकारचे सर्व सेंटेन्सेस पाहणार आहोत. सो डायरेक्ट डायरेक्ट स्पीच मध्ये द टीचर सेड टू मी डू यू लाईक टू स्टडी, अगदी सिंपल. कदाचित आपण त्या दिवशी हे सेंटेन्स किंवा या प्रकारचं सेंटेन्स ऑलरेडी पाहलं, सोप्यापासून सुरुवात करायची आणि मग थोडं हळूहळू त्याची डेप्थ वाढवत वाढवत न्यायची. पहा पहिलंवालं सेंटेन्स जे अत्यंत सोपं, पहिलं जाणून सोपं की द टीचर सेड टू मी. आपण सगळ्यात पहिले सुरुवात कुठून करतो बेटा? टीचर लिहित असताना, म्हणजे जो आपला सब्जेक्ट आहे, जो कोणी रिपोर्टिंग सब्जेक्ट असेल त्या रिपोर्टिंग सब्जेक्टला आधी दसत आपण लिहून घेतो. आपण लिहिलं तर टीचरच्या ठिकाणी आपण टीचर लिहिलं, सेट टू च्या ठिकाणी काही लिहत असताना आधी तुम्हाला चेक करायचं आहे की पुढे जे रिपोर्टेड स्पीचच्या आतमधलं जे सेंटेन्स आहे, रिपोर्टेड स्पीचच्या आतमधलं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स नेमकं कोणत्या प्रकारचं आहे, असरेटिव आहे, इम्परेटिव आहे, इंटरॉगेटिव आहे की एक्सक्लेमेशन आहे, नेमकं कोणत्या प्रकारचं आहे, कारण की त्यानुसार तुम्हाला इथं चेंजेस करायचे असतात. ठीक आहे, जर वाक्य असरेटिव असेल तर आपण म्हटलं की इथं टोल्ड करा, आणि जर वाक्य इंटरॉगेटिव असेल तर आपण म्हटलं की इथं आस्क करा. मग बेटा तुम्ही इथं केलं आस्क, म्हणजे द टीचर आस्क आणि कोणाला, द टीचर आस्क मी. मग इथं आपण म्हटले कॉमाच्या ठिकाणी थांबा आणि कॉमा शुड बी रिप्लेस विथ अप्रोप्रिएट कंजंक्शन, कॉमाच्या ठिकाणी योग्य असं कंजंक्शन वापरा. मग नेमकं कोणतं कंजंक्शन वापरायचं कॉमाच्या ठिकाणी? तर बेटा कॉमाच्या ठिकाणी आपण कंजंक्शन वापरतो जर सेंटेन्स असरेटिव्ह असेल तर आपण इथं दॅट वापरतो, आणि जर सेंटेन्स इंटरॉगेटिव्ह असेल तर तुमच्याकडे ऑप्शन सांगितले, मी तुम्हाला दोन ऑप्शन सांगितले होते. ऑप्शन असे होते की जर सेंटेन्स वर्बल असेल तर वेगळं वापरायचं आणि WH असेल तर वेगळं वापरायचं. आता पहा सेंटेन्स कोणत्या प्रकारचा आहे, सेंटेन्स आहे बेटा वर्बल क्वेश्चन. आधी वर्बल क्वेश्चनला समजून घ्या, सेंटेन्स आहे वर्बल क्वेश्चन. मग जर सेंटेन्स वर्बल क्वेश्चन असेल तर तुम्हाला कंजंक्शन वापरायचं आहे बेटा इथं वापरायचं कंजंक्शन इफ. इफ वापरलं, इफ किंवा वेदर, तर आपण इफ वापरलं. इफ वापरल्यानंतर इथं थांबायचं. तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं की कंजंक्शन वापरल्यावर सगळ्यात पहिलं काम काय करायचं, सगळ्यात पहिलं काम करायचं की सब्जेक्ट वापरायचा. कंजंक्शन झालं, कंजंक्शन नंतर लगेच सब्जेक्ट वापरायचा. सब्जेक्ट आहे बेटा यू, आणि यू हा सब्जेक्ट आहे सेकंड पर्सन, आणि जर तो सेकंड पर्सन असेल तर तो ऑब्जेक्ट नुसार बदलतो, म्हणजे मी नुसार बदलतो. मी नुसार, मी म्हणजे मला म्हटलं, म्हणजे आय आय. तुम्ही जर मीचा मी इथं घेतला तर का बरं चुकलं, का बरं चुकलं? टेक्निकली ऍक्युरेट असला पाहिजे माणूस. फक्त बा आयचं मी होतं, मीचं आय होतं. हा जो चार्ट तुम्ही समजून घेता, हा चार्ट 12वीचा एक मार्क, 10वीचा एक मार्क कमवायला इनफ आहे. पण तुम्ही जर कुठं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तर इथं मी का बरं चालत नाही, हा मी इथं मी आला तर का बरं चालत नाही, या मीचं इथं आयच का बरं होतं, इथं का बरं आय घ्यायचं? कारण असं आहे बेटा की हा यू आहे सेकंड पर्सन, तो बदलतो ऑब्जेक्ट नुसार. ऑब्जेक्ट आहे मी, पण तुम्ही जर इथं मी घेतला तर वाक्य चुकतं, कारण मी हा कधीच ऍज अ सब्जेक्ट येत नसतो. इथं सब्जेक्ट जर घ्यायचा असेल तर या मीची सब्जेक्टिव्ह केस घ्यावी लागते, ज्याला सब्जेक्टिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस म्हणतात, ती इथं घ्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला
केसेस ही माहित ना आवश्यक असतात, पॉझिटिव केस, नॉमिनेटिव केस, ऑब्जेक्ट, या सर्व केसेस माहिती असणं आवश्यक आहे। तर इथं तुम्हाला सब्जेक्टिव केस घ्यायची आहे या मीची, जी असते बेटा आय। ठीक आहे, आय घेतलं। आता आय घेतल्यानंतर तुम्हाला हा टेन्स कोणता आहे, हा टेन्स कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे। आपण रूल असा म्हटलं होता की जर रिपोर्टिंग वर्ब, याला म्हटलं होतं बेटा आपण रिपोर्टिंग वर्ब, आणि आपण म्हटलं की जर रिपोर्टिंग वर्ब हा जर रिपोर्टिंग वर्ब हा जर पास्ट मध्ये असेल तर तो यालाही पास्ट बनवतो बेटा, हा यालाही पास्ट बनवतो। म्हणजेच तुम्ही डू यू लाईक इट, डू यू लाईक टू स्टडी, हा जो प्रेझेंट टेन्स आहे याचा सिंपल पास्ट टेन्स होईल। आणि कसा होईल, तर सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट कोण आहे, सब्जेक्ट आहे आय, आणि व्ही टू कोण आहे, वर्ब आहे बेटा लाईक, आणि लाईकचा व्ही टू काय होईल बेटा लाईक्ड। ठीक आहे, म्हणजे काय होतं की इफ आय लाईक, इफ आय लाईक टू स्टडी, पुढचं जसंच्या तसं, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कंप्लीट करता। आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं फुलस्टॉप द्यायचा असतो, इथं क्वेश्चन मार्क द्यायचा नाही। क्वेश्चन मार्क दिला की उत्तर चुकतं, कारण आपण असं म्हटलं की डायरेक्ट स्पीचचं वाक्य, मग ते इम्परेटिव्ह असो, मग ते इंटरॉगेटिव्ह असो, मग ते एक्सक्लेमेटरी असो, त्या सर्वांचं आपण असरेटिव्ह बनवत असतो। याला आपण असरेटिव्ह बनवलं, फुलस्टॉप दिला, एक्सक्लेमेटरी असेल तर एक्सक्लेमेशन काढून टाकायचं आणि फुलस्टॉप द्यायचा, तर अशा प्रकारे आपण करत असतो। हे झालं पहिलं सेंटेन्स, सिंपल होतं, काहीच याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं नाहीये। दुसरं सेंटेन्स पहा, नेहा आज द फार्मर, नेहा आज द फार्मर, का हो सर तुम्ही म्हटलं की सेटचा आज करा, पण ऑलरेडी जर प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला काहीतरी वेगळं मिळेल शिकायला, प्रत्येक सेंटेन्स आपण अशा प्रकारे काढले आहेत की प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल, मग सर सेट टू असेल किंवा सेट असेल तर आस्क करायचं, पण ऑलरेडी आस्क असेल तर काय करायचं सर, तर बेटा ऑलरेडी जर आस्क असेल तर ते तसंच ठेवायचं, काही टेन्शन नाही। म्हणजे तुम्ही करता बेटा, तुम्ही म्हणता की नेहा याच सेम जसं आहे तसंच ठेवायचं, नेहा आस्क द फार्मर, नेहा आस्क द फार्मर। ठीक आहे, इन युअर फील्ड आपण इथं कट करू कारण की आपल्याला जागा नाहीये, इथं इन युअर फील्ड इथं समजून घ्या, इन युअर फील्ड्स। ठीक आहे, इन युअर फील्ड्स, तर बेटा नेहा आज द फार्मर, नेहा आज द फार्मर, कॉमा शुड बी रिप्लेस विथ अप्रोप्रिएट कंजंक्शन। एकच वाक्य मी वारंवार का बरं सांगतो, इथं पूर्ण पक्क झालं पाहिजे, वारंवार वारंवार, कॉमा शुड बी रिप्लेस विथ अप्रोप्रिएट कंजंक्शन, कॉमाच्या ठिकाणी कंजंक्शन वापरा, इफ वापरलं, का बरं वापरलं इफ, कारण की एकतर क्वेश्चन आहे, एकतर क्वेश्चन आहे आणि क्वेश्चनच्या सोबतही तो कोणता क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन आहे, आणि त्याला वर्बल क्वेश्चनच का बरं म्हटलं बेटा आपण, वर्बल क्वेश्चन म्हणण्याचं कारण काय आहे, तर वर्बल क्वेश्चन म्हणण्याचं कारण असं आहे, कारण या सेंटेन्सची सुरुवात ही कशानं झाली आहे बेटा, सेंटेन्सची सुरुवात झाली आहे हेल्पिंग वर्बनं, आणि जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात हेल्पिंग वर्बनं झाली असेल क्वेश्चनची, क्वेश्चनची, तर त्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणत असतो। जर एखादा क्वेश्चन हा एम इज आर वॉज वर हॅव हॅज हॅड डू दस डीड याने जर होत असेल किंवा एखाद्या मॉडेलने जर होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो रे, वर्बल क्वेश्चन म्हणतो। आणि वर्बल क्वेश्चन मध्ये आपण काय करत असतो, वर्बल क्वेश्चनची कधीही, वर्बल क्वेश्चन मध्ये कधीही कंजंक्शन, तुम्हाला इफ वापरायचं आहे वापरलं, कंजंक्शनच्या पुढे तुम्हाला काय वापरायचं आहे, कंजंक्शनच्या पुढे तुम्हाला वापरायचं आहे बेटा सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे यू, यू म्हणजे सेकंड पर्सन, बदलेल बेटा कोणानुसार, फार्मर नुसार, हा यू कोणानुसार बदलेल, फार्मर नुसार, फार्मर आहे, आता फार्मर लेडी पण असेल जेंट्स पण असेल, परत तुम्हाला लिहावं लागेल माणूस म्हणून लिहा, तर तुम्हाला इथं लिहावं लागेल ही, का हो सर बाबा फार्मरचं फार्मर लिहिलं तर चालतं का, तुमच्या डोक्यातल्या सर्व कन्फ्युजन्स मला माहिती आहे, आधीच सांगतो की सर मग फार्मरच्या ठिकाणी फार्मर लिहिलं तर चालतं का, नाही बेटा आपण नाउन नाउन पुन्हा रिपीट करत नसतो, आपलं प्रोनाऊन बनलंच तेवढ्यासाठी आहे की नाऊनचं रिपिटेशन टाळायलाच प्रोनाऊन बनवलेलं आहे आपण, त्यामुळं तुम्हाला इथं प्रोनाऊन वापरायचं आहे, प्रोनाऊन अकॉर्डिंग टू दी सब्जेक्ट, ऑब्जेक्ट वापरलं आपण, कारण ऑब्जेक्ट आहे फार्मर,
तुम्ही इथं वापरलं ही, इथे येऊन आपण थांबून जायचं. आणि इथं बघा या सेंटेन्स मध्ये डून सुरुवात झाली आहे, म्हणजे सेंटेन्स बेटा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे तुम्हाला इथं सिंपल पास्ट टेन्स करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला इथं काय करावं लागेल, ही ही आणि पुढं पास्ट टेन्स आहे आणि पास्ट टेन्स मध्ये वाक्य निगेटिव्ह आहे. लक्ष द्या, पास्ट टेन्स मध्ये वाक्य निगेटिव्ह आहे. आणि जर वाक्य प्रत्येक सेंटेन्स बेटा युनिक आहे, प्रत्येक सेंटेन्स युनिक आहे. जर पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि पास्ट टेन्स मध्ये जर निगेटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय वापरावं लागतं, तर तुम्हाला बेटा डिड नॉट वापरावं लागतं. म्हणजे तुम्ही इथं काय म्हणता, डिड नॉट, ही डिड नॉट म्हणजेच ही डिडंट. इफ ही डिडंट ग्रो करायचं की ग्रीव करायचं रे, तो ग्रोच ग्रोच राहत. कारण सिंपल पास्ट टेन्स मध्ये जेव्हा तुम्ही डिड वापरता, मग तो क्वेश्चन असो की असरेटिव्ह सेंटेन्स असो, डिड सेंटेन्स मध्ये वापरल्यानंतर, सेंटेन्स मध्ये डिड वापरल्यानंतर पुन्हा तुम्हाला व्ही टू वापरायचा नसतो. सेंटेन्स मध्ये डिड वापरल्यावर व्ही वनच वापरायचा, डिडच्या पुढे व्ही वनच वापरत असतात. तर बघा इथं, ही डिड नॉट ग्रो टोमॅटो, इफ ही डिड नॉट ग्रो टोमॅटोज, ओके टोमॅटोज इन युअर फील्ड. युअर म्हणजे कोणाची बेटा, युअर म्हणजे सेकंड पर्सन. इथं पुन्हा लक्ष द्या, केसेस मी तुम्हाला वारंवार सांगतोय, केसेस लर्न करा. पॉझिटिव्ह नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह या केसेस लर्न करा, समजून घ्या त्या केसेस. आता इथं म्हटलं बेटा युअर फील्ड, इन युअर फील्ड. युअर म्हणजे बेटा, युअर म्हणजे काय आहे ती, युअर म्हणजे पॉझेसिव्ह केस आहे. युअर कोणता आहे, सेकंड, सेकंड पर्सन आहे. आणि सेकंड पर्सन असेल तर या फार्मर नुसार बदलेल, म्हणजेच ही म्हटलं होतं आपण त्याला. आता इथं जर तुम्ही बेटला म्हटलं ही तर चुकलं ना, कारण ही काय आहे, ही सब्जेक्टिव्ह केस आहे. तुम्ही जर म्हटलं बेटा इथं हिम, प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला इथं प्रॉब्लेम होतो ना, इथं कळत नाही ना नेमकं इथं काय वापरायचं, तर तुम्ही जर म्हटलं इथं हिम तर हिम सुद्धा चुकलं, कारण ती ऑब्जेक्टिव्ह केस झाली. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे बेटा इथं पॉझेसिव्ह केस. युअर फील्ड, युअर फार्म, युअर युअर म्हणजे तुम्हाला इथं पॉझेसिव्ह केस पाहिजे, म्हणजे त्याची फील्ड, म्हणजे हिज फील्ड. अशा प्रकारे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे, हिज फील्ड. आणि क्वेश्चन मार्क निघून जाईल आणि फुल स्टॉप येईल. क्लिअर? चला पुढे, मला तुमचे कमेंट्स दिसत नाहीये तरी समजून घेऊया. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, टेलिग्रामचे ग्रुप आहेत, ज्यांना जेव्हा वाटलं, आणि मी सुद्धा नेहमी सर्वांचे कॉल उचलतो जेव्हा ज्यांना तुम्हाला कधी वाटलं काही प्रॉब्लेम असला तर बिंदास मेसेज करा, फोन करा, काहीच प्रॉब्लेम नाही. चला, कॉन्सेप्ट कळला तर ठीक आहे, जर समजला नाही तर बिंदास फोन करा, मी तुमच्या फोनला उत्तर देत असतो. ठीक आहे, चलो पुढे पहा बेटा. द पोस्टमन सेड, आता हे वाक्य आणखी वेगळ्या पद्धतीचं, प्रत्येक सेंटेन्स डिफरंट आहे. बघा, द पोस्टमन सेड, द पोस्टमन सेड. आता द पोस्टमन सेड म्हटल्यानंतर, द पोस्टमन सेड म्हटल्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं, तर तुम्ही म्हणता की बा द पोस्टमन आस्क. ठीक आहे, आता इथं बोलणारा एकच आहे, कोणी ऐकणारा आहे का सेंटेन्स मध्ये? हो बेटा, सेंटेन्स मध्ये रिपोर्टर सोबत सोबत इथं रिसिव्हर सुद्धा आहे. नेमकं पोस्टमन कोणाशी बोलला, सोहनशी बोलला. पण सर हा सोहन तिकडे तर नाहीये, सोहन तर इकडे आहे, सोहन तिकडे नाहीये, सोहन तर इकडे आहे. चालतं बेटा, त्यांना काय म्हटलंय, पोस्टमन म्हणाला, पोस्टमन सेड, पो म्हणाला सोहन हॅज युअर मदर, सोहन हॅज युअर मदर. कधी कधी म्हणतो ना बेटा आपण, फॉर एक्झाम्पल मला जर म्हणायचं असेल, अपूर्वा मी म्हणालो अपूर्वा जेवलीस का, मी म्हणालो अपूर्वा जेवलीस का, मीन्स मी बोललो अपूर्वा सोबत. दोन सेंटेन्स मधला फरक समजा, मी ज्या म्हणतो की अपूर्णा, सॉरी अपूर्वा कॉमा तू जेवली का, म्हणजे मी अपूर्वाशी बोललो. आणि मी जर मेघाला म्हटलं अपूर्वा जेवली का, याच्यामध्ये फरक आहे. अपूर्वा जेवली का याच्यामध्ये फरक आहे, आणि अपूर्वा तू जेवली का याच्यामध्ये फरक आहे. मी जेव्हा म्हणतो की अपूर्वा जेवली का, तेव्हा मी अपूर्वाशी नाही बोलत आहे, मी अपूर्वा बद्दल बोलत आहे. पण मी जेव्हा म्हणतो की अपूर्वा कॉमा तू जेवली का, म्हणजे मी अपूर्वाशी बोलत आहे. यामधला बेसिक फरक समजून घ्या. तुम्हाला हे प्रॉब्लेम्स का बरं येतात, बिकॉज यू हॅवंट स्टार्टेड टू रीड इन इंग्लिश. तुम्ही अजूनही इंग्लिशमध्ये वाचायला सुरुवात केलेली नाही. वाचायला सुरुवात करता तुम्हाला कळतं या लहान लहान गोष्टी. पहा बेटा,
पोस्टमैन आस्क्ड, कुनाशी बोलना तो सोहन शी बोलला, द पोस्टमैन आस्क्ड सोहन, पोस्टमैन सोहन शी बोलला, आपण थोडा ऍडजस्टमेंट करतोय, जागा कमी आपल्याकडे याच्यामध्ये बोर्डवर, द पोस्टमैन आस्क्ड सोहन, कॉमाच्या ठिकाणी कंजंक्शन काय वापरायचं ते ठरतं सेंटेन्स वरून. सेंटेन्स आहे बेटा क्वेश्चन, आणि त्यातही कुठला क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्ही काय म्हणता बेटा, इफ आले पर्यंत कॉमाच्या ठिकाणी आला इफ. आता आहे बेटा युअर मदर, युअर मदर, युअर म्हणजे सेकंड पर्सन, म्हणजे सोहनची मदर, म्हणजे सोहनची मदर, युअर मदर म्हणजे सोहनची मदर. मग आता युअर कोणता केस आहे बेटा, युअर आहे पॉझेसिव केस, सोहनची मदर म्हणजे त्याची मदर, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल बेटा इथं, तुम्हाला लिहावं लागेल हिज मदर, तुम्हाला लिहावं लागेल हिज मदर, कि इफ हिज मदर. आणि सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहे पहिले इकडे शोधा, सेंटेन्स बेटा कोणत्या टेन्स मध्ये आहे पहिले इकडे शोधा. रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल, रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल, पुन्हा तुम्हाला मी आठवण देतो, देर आर टू रूल्स, दोन रूल्स आहे आपल्या सगळ्यात पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला दोन रूल शिकवले, ते लेक्चर मध्ये असे होते की जर रिपोर्टिंग वर्ब, हा रिपोर्टिंग वर्ब बेटा, याला म्हणतो आपण रिपोर्टिंग वर्ब, याला म्हणतो आपण रिपोर्टिंग वर्ब, हा आहे रिपोर्टिंग वर्ब, हा आहे रिपोर्टिंग वर्ब. जर रिपोर्टिंग वर्ब हा जर प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही, टेन्स मध्ये बदल करायचा नाही. आणि जर रिपोर्टिंग वर्ब हा जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करायचा, रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करायचा. ठीक आहे, मग आता आपण हा पास्ट आहे तर रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करायचा, कोणता टेन्स आहे बेटा, हॅज बीन, हॅज बीन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हॅज ला हॅड केलं की काम आपलं झालं, म्हणजे हिज मदर हॅड बीन, हिज मदर हॅड बीन टू द मार्केट, बाकीचं लिहित नाही आणि फुल स्टॉप, भावना को समजो, समजलं. अशा प्रकारे फुल स्टॉप का बरं, क्वेश्चनचा काय झालं, क्वेश्चनचा चेंज झालं त्याच्यामध्ये असर्टिव्ह मध्ये. ठीक आहे बेटा, अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस पाहत पाहत आलो. आता या सेंटेन्सवर या, तुम्हाला वेळ देतो मी, तुम्ही या सेंटेन्सला कशा प्रकारे चेंज कराल, चला या सेंटेन्सला, चलो जल्दी घ्या, थोडा वेळ घ्या, 30 सेकंद घ्या आणि पटकन चेक करा त्या सेंटेन्सला तुम्ही कशा प्रकारे टॅकल कराल. चलो जल्दी, चलो लवकर. ओके ओके ठीक आहे, ट्राय केला, चल ओके तुपेश, ओके ओके मिळून जाईल, मिळून जाईल नंबर, मिळून जाईल, कोई प्रॉब्लेम नाही, माझा नंबर प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये माझा नंबर ऑलरेडी अवेलेबल आहे. ओके, युट्यूबर आय एम द ओनली पर्सन हु शेअर माय मोबाईल नंबर विथ ईच अँड एव्हरी स्टुडंट. माझ्याकडे व्हॉट्सअपला जवळपास 1000 मेसेजेस रोज असतात, म्हणजे आपल्या 18,000 सबस्क्रायबर्स पैकी आपले 1000 जण तर असतात रोज, त्यामुळं मी एकमेव असा असेल, तुम्ही चेक करा कोणी दिलाय का, मला वाटत नाही कोणी स्वतःचा मोबाईल नंबर रेग्युलर दिला असेल, माझा सर्वांकडे नंबर आहे, मिळून जाईल. कुठलाही एखादा व्हिडिओ चेक कर, कुठल्याही व्हिडिओच्या प्ले माझ्या प्लेलिस्ट मध्ये जा, तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये माझा नंबर सहज मिळेल पाहायला, काही प्रॉब्लेम नाही. चलो आज पहा बेटा, द तिकीट चेकर सेड टू मनीषा, तिकीट चेकर मनीषाला म्हणाला. आता द तिकीट चेकरला आपण तिकीट चेकर म्हणतो, काही प्रॉब्लेम नाही, याला आपण ऍज इट इज घेतलं. सेट टू च्या ठिकाणी तुम्ही काय म्हटलं बेटा, आस्क, आणि का बरं म्हटलं, क्वेश्चन आहे म्हणून तुम्ही काय म्हटलं, आस्क. ठीक आहे, द तिकीट चेकर आस्क मनीषा. ओके चला,
कॉमाच्या ठिकाणी बेटा आपण घेतला इफ, कारण तुमच्या आतापर्यंत पाठ झाला, मला काय सांगायचं आहे। आणि आता हा जो यू आहे बेटा, यू म्हणजे मनीषा, म्हणजे आहे बेटा शी। सर इथं शीच का बरं घेतलं, हर का बरं नाही घेतलं, कारण काय माहिती काय करायचं बेटा, सब्जेक्टच्या ठिकाणी वापरायचं, म्हणून सब्जेक्टिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस वापरायची आहे। हॅड टेकन, हॅड टेकन, सर हा तर मग ऑलरेडीच पास परफेक्ट आहे, याला काय करायचं, जो ऑलरेडीच पास परफेक्ट असेल त्याला सेम टू सेम लिहून टाकायचं, त्याचा टेन्स चेंज करायचा नाही। सर्व प्रेझेंट हे पास्ट होतात आणि पास्ट हे पास्ट परफेक्ट होतात, पण पास्ट परफेक्ट हे पास्ट परफेक्टच राहतात। म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, हॅड टेकन हा जो पास्ट परफेक्ट आहे याला जसंच्या तसं ठेवा, याच्यामध्ये चेंजेस करू नका। म्हणजे तुम्ही काय करता बेटा, इफ शी हॅड टेकन द तिकीट्स, ओके आणि फुल स्टॉप, ठीक आहे। प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला काहीतरी शिकवून जात। चलो नेक्स्ट सेंटेन्स, द गार्डनर सेड टू द स्टुडंट्स, आता प्रयत्न करा तोंडी करण्याचा, सवय पाडा तोंडी करण्याचा प्रयत्न करा, अगदी रूल अशा प्रकारे करायचे, अगदी तोंडी करा म्हणजे सवय पाडा चेंज करायचे। चलो, द तिकीट चेकर, यस राजेंद्र, द तिकीट चेकर आस्क टू, यस मी हेच तर सांगतो राजेंद्र, राजेंद्र आय हॅव बीन रिपीटिंग द सेम थिंग अगेन अँड अगेन। बघा मी कोणता टेन्स वापरला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। राजेंद्र आय हॅव बीन रिपीटिंग, आय हॅव बीन ट्राईंग टू कन्वे द सेम थिंग अगेन अँड अगेन, प्लीज डोंट यूज टू, डोंट यूज टू आफ्टर आस्क, आस्क नंतर टू वापरू नको, बाकी ठीक आहे। द गार्डनर सेट टू म्हटल्यावर सेट टू च्या ठिकाणी बेटा फक्त आस्क वापरा, आस्क टू वापरू नका, ठीक आहे। सर द गार्डनर, गार्डनर सेड टू म्हणजे आज द स्टुडंट्स, द गार्डनर आज द स्टुडंट्स म्हणजे द स्टुडंट्सला आपण इथं लिहिलं, ठीक आहे। आता आपण हे मिटवायचं नाही, थोडं आपण याची प्रॅक्टिस करू, तोंडी करण्याचा प्रयत्न करा। कॉमाच्या ठिकाणी काय वापरायचं बेटा, कंजंक्शन इफ वापरायचं, चला इफ वापरलं। आता हा जो यू आहे हा कोण आहे, यू सेकंड पर्सन आहे, म्हणजे स्टुडंट्स नुसार बदलेल, स्टुडंट्स बेटा प्लुरल आहे, स्टुडंट्स अनेक वचन आहे, प्लुरल आहे, मग इथं काय लिहायचं, इथं काय लिहायचं, तर या यू च्या ठिकाणी बेटा तुम्हाला लिहावं लागेल दे, दे का बरं लिहावं लागेल, कारण की यू म्हणजे कोणता पर्सन, सेकंड पर्सन, कोणानुसार चेंज होईल, स्टुडंट्स नुसार, स्टुडंट्स आहेत अनेक, तुम्ही ही पण वापरू शकत नाही, शी पण वापरू शकत नाही, कारण की अनेक आहे, म्हणून तुम्हाला इथं दे वापरावं लागतं। टेन्स कोणता बेटा, वर प्लस आय एन जी, म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, त्याचं काय होईल बेटा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि त्यातही निगेटिव्ह, म्हणजे सेंटेन्स काय होईल आणि चेंजेस कुठं कुठं होतील, बघा चेंजेस होईल इथं, चेंज होईल इथं, ठीक आहे, चेंजेस होतील इथं, काय होईल, यस्टरडेचं काय होईल, यस्टरडेचं होईल बेटा द प्रिव्हियस डे, म्हणजे सेंटेन्स बनवा कसं होईल, तर तोंडी करा, पहा, द गार्डनर आस्क द स्टुडंट्स, द गार्डनर आस्क द स्टुडंट्स इफ दे हॅड हॅड नॉट बीन डिस्ट्रॉइंग द गार्डन द प्रिव्हियस डे। चला पुन्हा 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 प्रयत्न करा, पुन्हा काय होईल, द गार्डनर, स्वतःला शिकवा, स्वतःला शिकवा, द गार्डनर आस्क द स्टुडंट्स, द गार्डनर आस्क द स्टुडंट्स, स्वतःला सांगा की इथं गार्डनर का बरं आलं, जसंच्या तसं वापरतात, इथं आस का बरं आलं, सेम टू च्या ठिकाणी आस का आलं, इथं स्टुडंट्स का बरं आलं, सेम टू सेम वापरतात, इथं इफ का बरं आलं, कारण की क्वेश्चन काय आहे बेटा, वर्बल क्वेश्चन आहे म्हणून इफ आलं, मग हा यू इकडे गेला आणि स्टुडंट अनेक वचन आहे म्हणून तुम्ही इथं दे वापरला, इथपर्यंत क्लिअर, इथं दे वापरला, मग दे आणि चेंज काय करायचं आहे, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतं, म्हणजे हॅड बीन आय एन जी, आणि त्यातही निगेटिव्ह, म्हणजे हॅड नॉट बीन आय एन जी, म्हणजे तुम्हाला काय करायचं बेटा, यू हॅड नॉट बीन डिस्ट्रॉईंग, इफ यू म्हणजे इफ दे हॅड नॉट बीन डिस्ट्रॉईंग द गार्डन प्रिव्हियस डे, इफ दे हॅड नॉट डिस्ट्रॉईंग द गार्डन प्रिव्हियस डे, द प्रिव्हियस डे, अशा प्रकारे तोंडी आलं पाहिजे। बरं हे तोंडी का बरं आलं पाहिजे, कारण बेटा तुम्ही आणि मी आपण सर्व कशासाठी प्रयत्न करत आहोत, वी हॅव बीन ट्राईंग जस्ट नॉट फॉर वन मार्क्स,
इफ यू आर हियर विथ मी फॉर जस्ट फॉर वन मास, इट मीन्स यू आर स्पॉइलिंग युअर टाइम एंड युअर डेटा. तुम्ही जर एका मार्कासाठी जर माझ्यासोबत असाल की बारावीला एक मार्काचा प्रश्न येईल, तर तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवताय, तुमचा आणि माझा डेटा वाया घालवताय. कारण तुम्हाला बेटा यू हॅव टू इम्प्लिमेंट, यू हॅव टू प्रॅक्टिस ऑल दोज थिंग्स इन टू युअर डे टू डे कॉन्व्हर्सेशन. डे टू डे कॉन्व्हर्सेशन, तुम्हाला रोजच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला इंटरॅक्शन मध्ये जमल्या पाहिजे, सवय पाडा. ठीक आहे, चलो इथपर्यंत आलो आपण. पुढचा मुद्दा, आता हे सेंटेन्स थोडं वेगळं आहे, हे सेंटेन्स थोडं वेगळं आहे, हेही सेंटेन्स थोडंसं वेगळं आहे, पण इथं येण्याच्या आधी थोडं वरच्या सेंटेन्स मध्ये चेंज करू आणि बोर्ड क्लीन करून घेऊ. पहा कसं. आता सर तुम्ही सर्व सेंटेन्सेस वर्बल क्वेश्चनचे घेतले, आज प्रॅक्टिस दोन्ही याची होती, डब्ल्यूएचची पण घ्यायची आहे आणि वर्बलची पण घ्यायची आहे. मग आता वर्बलची प्रॅक्टिस कशी घ्यायची, तर बघा बेटा वर्बल मध्ये आणि डब्ल्यूएच मध्ये फक्त एकच फरक आहे. वर्बल आणि डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये फक्त एकच फरक आहे, फक्त या वर्बल क्वेश्चनच्या पुढं, म्हणजे या वर्बल क्वेश्चनच्या पुढं डब्ल्यू एच वर्ड वापरला की तोच क्वेश्चन काय होतो रे मित्र हो, अगदी तोच क्वेश्चन होऊन जातो बेटा डब्ल्यू एच क्वेश्चन. म्हणजे डू यू लाईक टू स्टडी, तुला अभ्यास करायला आवडतं का. तुम्ही जर इथं बेटा व्हाय म्हटलं की झाला तो डब्ल्यू एच क्वेश्चन. व्हाय डू यू लाईक टू स्टडी, तुला का बरं अभ्यास करायला आवडतं. म्हणजे कुठल्याही सेंटेन्स मध्ये तुम्ही जर डब्ल्यू एच वापरला तर तो डब्ल्यू एच क्वेश्चन बनतो. प्रत्येक सेंटेन्सेस पहा. आता इथं बघा आपण काय म्हटलं, द पोस्टमन सेड सोहन हॅज युअर मदर बीन टू द मार्केट. तुझी आई मार्केटमध्ये गेलेली आहे का, तुझी आई मार्केटमध्ये गेलेली आहे का. आणि तुम्ही जर इथं बेटा व्हाय वापरलं, कुठे गेला तो, हा तुम्ही जर इथं म्हटलं व्हाय हॅज युअर मदर, व्हाय हॅज युअर मदर की तुझी आई मार्केटमध्ये का बरं गेलेली आहे. व्हेन तुम्ही जर इथं बेटा म्हटलं व्हेन की तुझी आई कधी गेलेली आहे, व्हेन हॅज युअर मदर, तुझी आई कधी गेलेली आहे, व्हेन हॅज युअर मदर बीन टू द मार्केट. ओके, हाऊ लॉन्ग फ्रॉम व्हेन, म्हणजे तुम्ही कशाही प्रकारे कोणत्याही क्वेश्चनला जेव्हा फॉर्म करता तेव्हा सिम्पली तुम्ही जर डब्ल्यू एच वापरला तर तोच क्वेश्चन, सेम क्वेश्चन. काय म्हटलं की वर यू नॉट डिस्ट्रॉइंग द गार्डन. गार्डनर म्हणतोय मुलांना, का रे मुलांनो काल मला सांगा, काल तुम्ही माझ्या गार्डनला खराब करत नव्हते का, काल तुम्ही माझ्या गार्डनला खराब करत नव्हते का. आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल की काल तुम्ही माझ्या गार्डनला का बरं खराब करत होते, व्हाय वर यू डिस्ट्रॉइंग माय गार्डन यस्टरडे. तुम्ही काय वापरलं, फक्त तुम्ही फक्त पुढे बेटा व्हाय लिहिला आणि प्रश्न मिटला. म्हणजेच वर्बल क्वेश्चनला जर तुम्हाला डब्ल्यू एच करायचं आहे, फक्त याच्या पुढे तुम्ही डब्ल्यू एच वापरलं की तो वर्बल क्वेश्चनचा काय होतो, वर्बल क्वेश्चनचा डब्ल्यू एच क्वेश्चन होतो. काही अपवाद असतात, इंग्लिश मध्ये नियम मॅथ्स आणि सायन्स सारखे नसतात. तुम्ही जर म्हटलं की बा वेगळा एखादा प्रश्न तुम्ही म्हटलं की हु सेड दॅट, का हो इथं वर्बलच नाहीये, इथं तर कुठला हेल्पिंग वर्बच नाहीये, तर काही ठिकाणी काही एक्सेप्शन असतात. पण 99% वेळा काय दिसतं, 99% वेळा वर्बल क्वेश्चनच्या पुढे डब्ल्यू एच वर्ड टाकला की सेंटेन्स बनतं. फक्त अर्थ बनायला पाहिजे, अर्थ बनायला पाहिजे. ठीक आहे, आता अशा प्रकारे आपण म्हटलं यालाच डब्ल्यू एच बनवता येतं, याच्या पुढे तुम्ही डब्ल्यू एच वर्ड लिहिला की बनतं. आणि चेंजेस काय होतात मग बेटा, तुम्हाला जर वर्बल समजलं तर डब्ल्यू एच समजायला अगदी एक मिनिट लागतो. ज्यांना वर्बल समजलं, मला आधी कन्फर्मेशन द्या तुम्हाला वर्बल समजलंय का. जर तुम्हाला वर्बल समजलं असेल यू कॅन मेसेज, जर तुम्हाला वर्बल समजलं असेल तर तुम्हाला एका मिनिटाच्या किंवा अर्धा मिनिटाच्या आत मी डब्ल्यू एच समजून सांगू शकतो. वर्बल समजलं असेल काय सांगितलं बेटा वर्बल मध्ये, मी वर्बल मध्ये तुम्हाला म्हटलं मी की सेट टू च्या ठिकाणी आस्क वापरा, कॉमाच्या ठिकाणी कन्जंक्शन इफ वापरा. फक्त डब्ल्यू एच मध्ये आणि वर्बल मध्ये एकच फरक आहे की वर्बल मध्ये इफ कन्जंक्शन वापरतात आणि डब्ल्यू एच मध्ये जो डब्ल्यू एच वर्ड दिलेला आहे तो इफच्या ठिकाणी वापरा, आपलं काम झालं. काहीच वेगळा अभ्यास करायची गरज नाही, काहीच वेगळं समजून घ्यायची गरज नाही. सिंपल गोष्ट आहे, काय म्हटलं मी की वर्बल क्वेश्चन मध्ये कॉमाच्या ठिकाणी तुम्ही कन्जंक्शन इफ वापरता,
इतना काय करायचं आहे, फक्त इफ च्या ऐवजी तुम्हाला तोच डब्ल्यू एच वर्ड, द वर्ड, द सेम वर्ड, द सेम वर्ड विच इज गिवन इन युअर क्वेश्चन, तोच डब्ल्यू एच वर्ड जो क्वेश्चन मध्ये दिला आहे तोच वर्ड तुम्हाला वापरायचा आहे, तोच वर्ड तुम्हाला वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, काही सेंटेन्सेस आधी तर खूप जास्त मिक्सअप झाल्या, तुम्हाला सेंटेन्स कळणार नाहीत नीट, म्हणून बघा अगदी यापैकी कुठल्याही सेंटेन्सला तुम्ही जर बनवलं, एक सेकंड, चलो आता आपल्याकडे सेंटेन्स आहे द पोस्ट म्हणचं एक सेंटेन्स आहे, तर या पोस्टमनच्या सेंटेन्सला जर तुम्ही डब्ल्यू एच बनवायचं ठरवलं तुम्ही काय करता बेटा, काहीच करायचं नाहीये. द तिकीट चेकर सेड टू मनीषा, तिकीट चेकर मनीषाला म्हणाला आणि हॅड यू टेकन द तिकीट, आणि आपण या क्वेश्चनला चेंज करू बेटा, आपण फक्त काय करू एवढंच काम करू, खालचं असंच राहू द्या, आपण काय म्हणू की व्हाय किंवा व्हेन हॅड यू कधी, व्हेन हॅड यू टेकन द तिकीट, टेकन द तिकीट, व्हेन हॅड यू टेकन द तिकीट आणि क्वेश्चन मार्क. ओके, आता हा झाला बेटा डब्ल्यू एच क्वेश्चन, हा होता बेटा वर्बल क्वेश्चन. फक्त आपण याच्या पुढे काय लावलं रे, व्हेन लावलं आणि सेंटेन्स म्हटलं, मग याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काहीही फरक दिसणार नाही. फक्त तुम्ही काय करायचं आहे, या इफच्या ठिकाणी तुम्ही फक्त या व्हेनला वापरलं तर हेच उत्तर याचं आहे, हेच उत्तर याचं आहे, काहीच वेगळं करायची गरज नाही. बघा कसं, द तिकीट चेकर सेड टू द मनीषा, द तिकीट चेकर सेड टू मनीषा, इथपर्यंत आलं. इफच्या ठिकाणी तुम्ही काय वापरलं बेटा, इफच्या ठिकाणी तुम्ही व्हेन वापरलं, का बरं, जे कन्झम्पशन दिलेलं आहे तेच कन्झम्पशन वापरायचं, वापरलं. शी हॅड टेकन द तिकीट, एकच गोष्ट आहे, आपण फक्त काय करायचं आहे, फक्त जिथं कॉमा होता त्या कॉमाच्या ठिकाणी इफ न वापरता तुम्हाला डब्ल्यू एच वापरायचं आहे. एवढं जर कळलं असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन लगेच कळतो अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये. ठीक आहे, उरलेले दोन क्वेश्चन घेऊन घ्या. बघा आता, विल यू बी अटेंडिंग द सेमिनार फ्रॉम टुमॉरो, सीमा सेट टू, कुणाला म्हटलं सीमा ना, सीमा सेट टू अरुण. आता या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं बेटा, या सेंटेन्स मध्ये तुम्हाला थोडं पाहायला मिळतं की अरे हा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कुठे गायब केला आणि इकडे गायब केला, मग कशा प्रकारे सेंटेन्सची सुरुवात करायची. जर अशा प्रकारचं सेंटेन्स असेल ज्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आणि रिपोर्टिंग वर्क हा शेवटी दिला असेल आणि रिपोर्टेड स्पीच जर पुढे दिलं असेल तर मग या सेंटेन्सला कशा प्रकारे हँडल करायचं. बेटा सेंटेन्सचा क्रम कसाही असला तरी आपला जो रेग्युलर पॅटर्न आहे, पहिले सब्जेक्ट लिहायचा, मग वर्ब लिहायचा, मग ऑब्जेक्ट लिहायचा आणि मग रिपोर्टेड स्पीचला चेंज करायचं, जो आपला पॅटर्न आहे तो पॅटर्न सोडायचा नाही. चला मग ही जी सीमा आहे आणि हा जो अरुण आहे याला समोर घेऊन टाकू आणि काय म्हणू, सीमा सीमा सेट टू च्या ठिकाणी काय बेटा, सीमा आस्क अरुण, सीमा अरुणला म्हणाली. कॉमाच्या ठिकाणी कॉमाच्या ठिकाणी कॉमा तर इथं आहे सर, मग नाही बेटा अंदाज पकडायचा, कॉमा इथंच असतो, तर या कॉमाच्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे, इफ कंजंक्शन घ्यायचं आहे. आणि जर इफच्या ठिकाणी इथं सुरुवातीला जर डब्ल्यू एच असतं तर बेटा, इथं जर डब्ल्यू एच असतं तर आपण ते डब्ल्यू एच इथं घेतलं असतं, पण क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन आहे वर्बल क्वेश्चन, म्हणून तुम्ही काय करता बेटा, इथं इफ घेता, म्हणजे सीमा आस्क अरुण इफ, सीमाने अरुणला विचारले की, काय विचारले, असं नाही विचारलं रे मेरे से शादी कब, असं नाही म्हटलं, सीमाने अरुणला म्हटलं सिंपल, सीमा अरुणला म्हणाली इफ की, काय म्हणाली की, विल यू बी अटेंडिंग द सेमिनार फ्रॉम टुमारो, तू उद्यापासून सेमिनार अटेंड करत असशील का, तू उद्यापासून सेमिनार अटेंड करत असशील का, म्हणजेच हा जो यू आहे, हा जो यू आहे या यूला सेकंड पर्सन आहे, सेकंड पर्सन कोणानुसार, अरुण नुसार, सेकंड पर्सन अरुण नुसार, म्हणजेच ही, हीच का बरं लिहिलं, हिम का बरं नाही लिहिलं, कारण सब्जेक्टच्या ठिकाणी वापरलं, सब्जेक्टिव्ह केस वापरावं लागते. तर इफ ही
व्हीलचं काय होईल रे बेटा, व्हीलचं होईल बेटा उड, व्हील्स झालं उड. आणि उड का बरं झालं, हा पास्ट आहे म्हणून तो यांना आपण पास्ट बनवतो. म्हणजेच काय केलं बेटा आपण, व्हील्स उड केलं आणि बी अटेंडिंग, उड बी अटेंडिंग, उड बी अटेंडिंग दिस सेमिनार, दिस सेमिनार. ठीक आहे. आणि टुमारो तर काय होतं रे, फ्रॉम द नेक्स्ट डे, फ्रॉम द नेक्स्ट डे. अशा प्रकारे तुम्ही बनवत असता. टुमारो असेल तर नेक्स्ट डे. एका ताईनं मेसेज केला होता की सर त्याची लिस्ट पाठवा, मी पाठवायचं विसरलो बेटा, मिळून जाईल काहीच हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण द प्रिव्हियस डे म्हणजे कालचा दिवस, द नेक्स्ट डे टुमारो म्हटलाय म्हणजे नेक्स्ट डे, यस्टरडे असेल तर प्रिव्हियस डे, आणि टुडे असेल तर, टुडे असेल तर दॅट डे. अशा प्रकारे आपण या सेंटेन्सला चेंज केलं. इथं आपण काय कॉन्सेप्ट घेतली की जर रिपोर्टेड स्पीच पुढे आलं असेल तरी टेन्शन घ्यायचं नाही, रिपोर्टेड स्पीचला पुढे आलं असेल तरी त्याला पुढे घेऊन जायचं. आणि हा जो आपला रिपोर्टिंग स्पीच आहे, रिपोर्टिंग स्पीच म्हणजे जी आधी असते तिला आधी घ्यायचं, ही जी रिपोर्टिंग स्पीच आहे तिला आधी घ्यायचं, आणि रिपोर्टेड स्पीच आहे तिला नंतर घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे ने लास्ट वाला, सुधा सेड मल्हार विल यू हॅव परचेज द व्हेजिटेबल. चला तोंडी करून दाखवा मला कसं होईल बेटा, चला प्रॅक्टिस करा. सुधा सेड माधुरी, आता माधुरी सॉरी मधुरा, मधुरा म्हटल्यावर समोर कॉमा दिलेला आहे म्हणजेच मधुराशी बोलत आहे सुधा, मधुराशी बोलत आहे सुधा. आपण अशा प्रकारचं तुम्हाला क्लिअर करायला एक सेंटेन्स शेवटी घेऊन टाकू बघा. सुधा सेड मधुरा विल यू हॅव परचेस, म्हणजेच विल हॅव परचेस बेटा फ्युचर परफेक्ट टेन्स. तुम्हाला काय करावं लागेल, या विल ला उड करावं लागेल, सेंटेन्स तुमचं होऊन जाईल. यू म्हणजे कोण आहे रे बेटा, मधुर आहे म्हणजे मुलगी आहे, म्हणजे तोंडीच तुम्हाला येतं. कसं येईल बेटा तोंडी, सुधा आस्क मधुरा, यू म्हणजे कोण, यू म्हणजे कोण, इफ शी वुड हॅव परचेस्ड द व्हेजिटेबल्स. चला पुन्हा अगेन, सुधा स्वतःला शिकवा बेटा स्वतःला, मी तुमच्या सोबत दिवसभर नसणार आहे. यू हॅव टू, यू हॅव टू प्रिपेअर ऑल दोज टॉपिक्स युअर सेल्फ. ओके. सुधा आस्क मधुरा, सुधा आस्क मधुरा इफ, इफ शी वुड हॅव परचेस्ड द व्हेजिटेबल्स. ओके. आता याच पठडीतला एक वेगळा क्वेश्चन समजून घ्या. काही लोकांना नेमकं कन्फ्युजन होतं की मला नेमकं सांगायचं काय आहे. बघा बेटा दोन गोष्टीमध्ये फरक समजून घ्या. काय फरक समजून घ्या, ह्या सेंटेन्सला मी वेगळ्या पद्धतीने लिहितो. बघा, सुधा सेड, सुधा सेड मधुरा, मधुरा वेंट टू द मार्केट. ठीक आहे, मधुरा वेंट टू द मार्केट हे एक सेंटेन्स आहे. दुसरा सेंटेन्स आहे बेटा, सुधा सेड कॉमा मधुरा, मधुरा हॅड यू गॉन टू द मार्केट. ठीक आहे, या दोघांमध्ये फरक काय आहे, दोघांमध्ये फरक काय आहे. फरक हा आहे बेटा कि इथं सुधा सेड मधुरा वेंट टू द मार्केट. इथं सुधा म्हणते आहे, सुधा म्हणते आहे की मधुरा, मधुरा मधुरा मार्केटला गेली, मधुरा मार्केटला गेली. किंवा जर सेंटेन्स असेल की मधुरा आय एम गोइंग टू द मार्केट. या दोनही सेंटेन्स मध्ये म्हणजे काय केलं, दोन्ही सेंटेन्स असर्टिव घेतले तुमचं क्लिअर होण्यासाठी, कन्फ्युजन होऊ नये. समजून घ्या मला नेमकं सांगायचं काय आहे. मला तुम्हाला सांगायचं बेटा की सुधा सेड मधुरा वेंट टू द मार्केट. इथं सुधा म्हणते आहे की मधुरा मार्केटला गेली, सुधा म्हणते आहे की मधुरा मार्केटला गेली. म्हणजे इथं सुधा मधुराशी बोलत नाहीये, इथं सुधा सांगते की मधुरा मार्केटला गेली. म्हणजेच इथं जी मधुरा आहे ती थर्ड पर्सन आहे,
थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सन नाउनचं काम करते, थर्ड पर्सन आहे. पण इथं मधुरा सेकंड पर्सन आहे. का बरं सेकंड पर्सन म्हणजे सेकंड पर्सनचं काम करते. का बरं असं म्हणतोय मी ऑब्जेक्टचं काम करते, कारण बघा बेटा, सुधा सेड, सुधा म्हणाली मधुरा, म्हणजे मधुरा सुधाच्या पुढे आहे आणि सुधा मधुराला म्हणते आहे की मी मार्केटला जात आहे, मी मार्केटला जात. दोन गोष्टीमध्ये फरक पहा की मधुरा मार्केटला गेली, मधुरा मार्केटला गेली किंवा मधुरा मी मार्केटला जात आहे, म्हणजे मी मधुराशी बोलतोय कोणत्या सेंटेन्स मध्ये, या सेंटेन्स मध्ये. याच्यामध्ये याच्यामध्ये बेसिक फरक काय पहा, सॉल्व करताना थोडं डोकं जागेवर ठेवा. आपण अगदी बँकिंगच्या लेवल पर्यंत तुम्हाला घेऊन जातोय. बघा बेटा, सुधा सेड कॉमाच्या ठिकाणी अप्रोप्रिएट कंजंक्शन दॅट. सर तुम्ही आता असं म्हटलं इफ वापरा. बेटा इफ कधी वापरायचं आहे, क्वेश्चन असेल तर इफ वापरा. इथं क्वेश्चन आहे का, वाक्य असर्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला काय वापरावं लागेल बेटा, तुम्हाला वापरावं लागेल दॅट. कॉमाच्या ठिकाणी तुम्ही दॅट वापरलं. सुधा सेड दॅट मधुरा. सर या मधुरामध्ये चेंजेस होणार नाही का? बघा तुम्हाला ऑलरेडीच मी त्या दिवशी शिकवलं, काय सांगितलं होतं, म्हटलं होतं की जर फर्स्ट पर्सन असेल तर सब्जेक्ट नुसार, सेकंड पर्सन असेल तर ऑब्जेक्ट नुसार, थर्ड पर्सन असेल तर नो चेंज. ही जी नाव असतात ना, जे नाव असतात नाउन हे कधीही थर्ड पर्सन असतात, म्हणजे याच्यामध्ये चेंजेस करायचे नसतात. म्हणून तुम्ही काय म्हटलं बेटा, सुधा सेड दॅट मधुरा वेंट, म्हणजे पास्ट टेन्स. पास्ट काय होतो रे, पास्ट परफेक्ट होतो, म्हणजे मधुरा हॅड गॉन टू द मार्केट. ठीक आहे, पण इथं बघा, इथं गोष्टी वेगळ्या आहेत. इथं काय करायचं तुम्हाला, इथं करायचं बेटा तुम्हाला सुधा टोल्ड मधुरा. काय सर सर्व कन्फ्युजन करून देत आहे तुम्ही, इथं म्हटलं मधुरा टोल्ड, इथं म्हटलं सेड, काय फरक आहे बेटा? इथं सुधा बोलते आहे आणि कोणीही ऐकत नाहीये, पण इथं सुधा बोलते आहे, मधुरा ऐकत आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे रिपोर्टिंग वर्बच्या पुढे एखादा ऑब्जेक्ट अवेलेबल असेल, रिपोर्टिंग वर्बच्या पुढे एखादा ऑब्जेक्ट अवेलेबल असेल, तेव्हा आपण टोल्ड म्हटलं होतं. सर मग हा नाही आहे का? नाही बेटा, हा इथं ऑब्जेक्ट म्हणून काम नाही करत आहे, हा इथं ऑब्जेक्ट म्हणून काम नाही करत आहे. इथं मधुरा ऑब्जेक्ट म्हणून काम करते, कसं की सुधा मधुराशी बोलत आहे म्हणून मधुरा ऑब्जेक्ट आहे. तर सुधा टोल्ड मधुरा कॉमाच्या ठिकाणी अप्रोप्रिएट कंजंक्शन दॅट. आय म्हणजे कोणता पर्सन, फर्स्ट पर्सन, म्हणजे तो बदलतो बेटा सुधानुसार. सुधा आहे मुलगी, तुम्हाला बोलले शी, सेंटेन्स आहे बेटा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आणि प्रेझेंट कंटिन्युअसचं पास्ट कंटिन्युअस होतं, म्हणजे शी वॉज गोईंग टू द मार्केट फुल स्टॉप. अशा प्रकारे सेंटेन्स बनवायचे असतात, अशा प्रकारे सेंटेन्स समजून घ्यायचे असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण डायरेक्ट इनडायरेक्टच्या इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सच्या वर्बल आणि WH अशा दोनही क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतली. अजूनही काही लोकांच्या लक्षात येत नसेल तर त्यांनी टेलिग्रामच्या ग्रुपला, व्हॉट्सअपच्या ग्रुपला किंवा माझ्या पर्सनल नंबरला मेसेज करायचे. त्यांनी सांगायचं की हा टॉपिक अजूनही समजलेला नाही, तर त्या टॉपिकला आणखी समजून सांगितलं जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे त्यातल्या त्यात तुम्ही आणखी सांगू शकता की बा आपल्याला आपल्या याच्यामध्ये ज्या आपल्या बॅचेसमध्ये काय चेंजेस करता येतील किंवा काय नवीन करता येईल, काही प्रॉब्लेम आहे का, आवाजामध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, या सर्व गोष्टी शेअर करायच्या. ओके, तर पुढचा मुद्दा असणार आहे आपला इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, डायरेक्ट इनडायरेक्ट इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. उद्याच्या आपल्या नेक्स्ट टॉपिक मध्ये, नेक्स्ट आपल्या सेशन मध्ये असणारा टॉपिक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच इन कुठल्या इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये. सो तोपर्यंत बेटा धन्यवाद आणि उद्या भेटू.